आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। नमस्कार, मी नेहा पारच्या स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत। चर्चा तर होणारच। आज संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना या महामारीमुळे आपल्या देशात व राज्यात लॉकडाऊन करण्याचे आदेश पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी दिले व त्यांच्या आदेशाचे पालन सर्व देशाने केले। अशा मध्ये सामाजिक राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले, तर अशातच विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने व शासनाने दिलेल्या आदेशांचे कुठेही उल्लंघन न करता सोशल डिस्टन्स ठेवून ग्रामपंचायत भवरत मध्ये करण्यात आला। ज्या ठिकाणी लोकांची गर्दी होईल किंवा 5 लोक जमा होऊ नये याकरता सर्व शासकीय यंत्रणा काम करीत आहेत। अशा मध्ये ग्रामपंचायत भोरद येथील रहिवासी हेमंत पांडुरंग वानखडे यांची मुलगी खुशबू व ग्रामपंचायत बाबुळगाव जागीर तालुका जिल्हा अकोला येथील रहिवासी सदाशिव तुकाराम शिरसाट यांचा मुलगा प्रशांत यांचा विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने व शासनाने दिलेल्या आदेशाचे कुठलेही उल्लंघन न करता डिस्टन्स ठेवून ग्रामपंचायत भोरदमध्ये करण्यात आला। या कार्यक्रमाला भोरद ग्रामपंचायतीचे सरपंच रोहित भाऊ गावडे, उपसरपंच अविनाश भाऊ इंगळे, आक्रमक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भाऊ इंगळे, विनोद भाऊ पवार, दादाराम वानखेडे, संघरत्न वानखेडे, शुद्धयोधन सिरसाट, अंजलिताई वानखेडे या सर्वांनी 1 मीटर अंतर ठेवून सर्वांनी तोंडाला मास्क व रुमाल लावले होते। विवाहविधी मिलिंद इंगळे यांनी पार पाडला। आज ज्याप्रमाणे विवाह सोहळा संपन्न झाला अशाच प्रकारे पुढील भविष्यात सुद्धा लग्न पार पाडावे आणि होणारा अनठाई खर्च कमी करावे असे ग्रामपंचायत भोरद च्या वतीने आवाहन करण्यात आले। भोरद गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एक आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला। संपूर्ण जगाभरात जे कोरोनाने थैमान घातलेलं आहे त्याच्यावर कशा प्रकारे आपण प्रतिबंध केला पाहिजे या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतने सुद्धा एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला की सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे वापर करून वधू आणि वराकडील फक्त 3-3 मंडळीने या ठिकाणी गोळा करून चांगल्या प्रकारे या ठिकाणी लग्नविधी सोहळा पूर्ण केलेला आहे आणि संपूर्ण लोकांना आणि संपूर्ण भोरदवासियांना आमची विनंती आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण लोकांना विनंती आहे की आपणसुद्धा या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जर लग्नविधीचा सोहळा असेल तर अशाच प्रकारचा संपन्न करून सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून जो कोरोनाचा थैमान आहे त्याला थांबवावं ही सर्वांना विनंती। या ठिकाणी आपण ग्रामपंचायत कार्यालय आपल्या भोरदचे सरपंच रोहित भाऊ गावंडे आणि उपसरपंच अविनाश भाऊ इंगळे यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी हा उपक्रम राबवला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो की त्यांनी हा चांगला उपक्रम करून अशाच प्रकारचा उपक्रम आपण राबवा या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय दीपक गावे, स्वानंद मीडिया, अकोला। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।